पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आजचा दिवस आहे, आपण कणकेश्वरला जाऊन आलो आणि आता आपण पोहोचलो आहे रेवदंडा बीचला. सो इथे आपला कॅम्पियन आहे, कॅम्प मध्ये आपण राहणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. तर सगळ्या ज्या आहेत त्या झोपल्या होत्या, अंकिता मी आणि छायाताई सोडून. काय जोक मारला रे हॅलो पण बुकिंग केलेलं आहे म्हणजे ती सांगते. आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये काय पण करून, नाही दिलं तरी पण जाणार आहोत आम्ही. हे बघा सगळ्यांना तोंडावरून कळत असेल की सगळेजण झोपलेले. हे बघ इथे इथे मेन मेन हा चेहरा आणि हा चेहरा यांना झोप येत होती. सो हे बँड आणि एक कुपन दिले, हे बार्बीक्यू साठी आहे जे संध्याकाळी असणार आहे. अनलिमिटेड नाही आहे, लिमिटेडच आहे. व्हेज वाल्यांना व्हेज, नॉनव्हेज वाल्यांना नॉनव्हेज. आता जाऊन बघू काय आहे पुढे. आता म्हणजे आता चालू होणार, 4 वाजता चालू झालं ना, 4 वाजले आम्ही बरोबर टायमावर निघालो आणि आलो. सो आता जाऊया आतमध्ये आणि बघूया, थोडंसं फ्रेश होऊया कारण का खूप थकायला झालं. गणपती बाप्पा. ते समोर बीच आहे इकडनं. आता आपण फ्रेश होऊन मग इथे फिरायला जाऊ बाहेर बीचवर वगैरे. आणि हा फोर्ट आहे, रेवदंडा फोर्ट आहे, त्याच्यामध्ये पूर्ण हे टेंटचं केलेलं आहे. सो आम्हाला 3-3 टेंट दिले, म्हणजे 6 टोटल टेंट दिले आहेत समोरासमोर. 1-2-3 आणि 1-2-3. मस्त अशा नारळाच्या झाडांमध्ये हा टेंट आहे आणि एकदम छान वाटतं आहे. पीसफुल वातावरण आहे आणि संध्याकाळच्या टायमाला आता जर काळोख झाला ना की हे सगळे लाइटिंग्स ऑन होतील तर अजून तिकडचं ॲम्बियन्स अजून छान वाटेल. सो अरेंजमेंट झाले आहेत, ॲडजस्ट होत आहे सगळेजणी. मस्त अशा नारळाच्या झाडांमध्ये हा टेंट आहे आणि एकदम छान वाटतं आहे. पीसफुल वातावरण आहे आणि संध्याकाळच्या टायमाला आता जर काळोख झाला ना की हे सगळे लाइटिंग्स ऑन होतील तर अजून तिकडचं ॲम्बियन्स अजून छान वाटेल. सो अरेंजमेंट झाले आहेत, ॲडजस्ट होत आहे सगळेजणी. आम्ही फ्रेश झालेलो आहोत सगळेच्या सगळे आणि आता आपण तिथे जाऊया जिथे वेलकम ड्रिंक आहे. आणि वेलकम ड्रिंक घेऊया आणि तिथे काय बघूया नाश्ता वगैरे काय, कारण की सगळ्यांना भूक लागली आहे. सकाळी जो वडा लागले आमच्या वहिनीला खूप भूक लागलेली आहे आणि सकाळी नाश्ता केला आहे आणि त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही आम्ही. सो आता बघूया काय ते. मी बिना चपलीची चालली आहे ना तर माझ्या पायात जाम जळतात आहे. चला आता बघूया वेलकम ड्रिंक आहे की नाही मला माहिती नाही, म्हणजे आहे बट आम्ही लेट झालो आहे खूप तयार होताना. अर्धे आमच्या पुढे गेलेली गँग, आम्ही राहिलेलो पार्टी. आणि इथे नाश्ता पण आहे, इथे हा बसल्या आहे. तर कसं आहे, गेलीस गेलीस तू, कसं आहे नाश्ता? चांगलं आहे. आता आपण पहिला वेलकम ड्रिंक घेऊया. आपला नाश्ता आलेला आहे, आपण नाश्ता करून घेऊया. चल बहुत छान आहे, मी खाते. वृंदा कशी आहे? तिखट आहे, दणदणीत आहे. नाश्ता वगैरे केलाय आपण इथे. आता बीचवर चाललोय, शिड्या आहे तर शिड्यातून उतरवायचंय, उतरू ना हळू. आणि हा आहे रेवदंडा बीच, हे बघा मोठा, खूप मोठा ब्रिज आहे. आणि हा जो आहे तो पूर्ण फोर्ट आहे, रेवदंडा फोर्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये ते कॅम्पियनचं सगळं केलेलं आहे. आता संध्याकाळनंतर आपण आता इथे फिरू आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत भरपूर. आता काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते बघू. इथे आल्या आल्या आमची फोटोशूट पहिला सुरू होते. वाव, सनसेट बघ किती भारी वाटतोय. आणि समोर पण ए छायाताई, समोर किल्ला आहे का तो? नाही नाही, हा नाही तो, तिकडे काय ते वेगळ्या साईड आहे ना. आणि हा रेवदंडा किल्ला आहे पूर्ण, कुठपर्यंत आहे बघू. हा समुद्र आहे ना, तो लेवल मध्ये नाही, म्हणजे मध्येच वर वर खाली आले असं आहे बघा. असं जसं आपण लास्ट टाइम अलिबाग बीचला गेलो होतो तसंच सेम बीच आहे.
आणि हा फोर्ट आहे इथून इथपर्यंत. आणि हा मस्त दिव्याघर सारखा बीच वाटतो, एकदम शांत वाटतोय. चष्मा तुटलेला आहे तिचा. आणि आमची आमची खूप धमाल चालली इकडे. तुम्ही थोडी थोडी धमाल तुम्हाला दाखवतोय. चला चला चला, हे व्हिडिओ काढायचे आपल्याला आता. रे बोल बोल बोल. सनसेट झालेला आहे, सनसेट झालेला आहे. माझे वांगडा चाल ना गो, माझे वांगडा चाल ना गो, माझे वांगडा चाल ना गो, मेरे साथ चल ना गो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, इंदिर मामा आयलो आणि खाटे खाली लपलो. या या मया या, 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 या या मया या. सनसेट झालेला आहे, थोडा थोडा काळोख होतोय आणि आम्ही डान्सची रील बनवत होतो. सगळ्यांनी बनवलेली आहे रील, आता ती नंतर पोस्ट करू आपण घर, म्हणजे गेल्यावर होतं घरी गेल्यावर. आता आपण काहीतरी छोटासा गेम खेळूया, जे आम्ही लहानपणी बीचवर गेल्यावर खेळायचो. काय खेळायचो आपण? साखळी साखळी खेळायचो पहिला. पूर्ण दिव्यागर बीचवर आमचा दंगा असायचा, खूप गेम खेळायचो. तर आता बघूया कोणता गेम खेळतोय ते. तिथे गेम चालू झालेले आहेत, आपण सगळेजण जाऊया. आणि ना तिथे गाणी चालू आहेत, तर मी जास्त काय म्हणजे बोलू शकत नाही. सो तुम्ही मजा बघा आमची. दिदी चाल, चार्जिंगला फोन. चार्जिंगचे असे बोर्ड आहेत, असं बोर्ड लावून बसायला लागतं आम्हाला चार्जिंगला लावून. मैडम के हाथ में बॉल दे दो. ठीक है, बॉल मन में लड्डू फूटा. चले पासिंग द बॉल. क्या बोला था? जिसके हाथ में बॉल उसके लेफ्ट और राइट हो, तो दोनों भी अंदर. नहीं नहीं, वो ऐसा भेजने वाला गेम बाद में है, तो चलो अंदर जाओ. ठीक है, इसमें से बाहर वाला ग्रुप है ना मैडम? आप रुको, आपसे वो बाहर वाले के ग्रुप के पास बॉल दे दो. ये जल्दी जल्दी किसी के पास जाओ. जल्दी 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 भागो. जल्दी 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 जल्दी. ओके, रुको रुको, आप अपनी जगह पे जाओ. रुको, मन में लड्डू फूटा फूटा. ठीक है, जगह पे रहो. अब लेफ्ट और राइट वाले को भेजो अंदर. चलो जाओ. चलो ठीक है, तो अभी और एक बार आप किसी के पास भी बॉल लेके जाओ जल्दी. हाँ, किसी के पास भी. मोए 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 मोए. ठीक है, तो आप Thank you.
आता डी जे संपून जेवणाची वेळ झालेली आहे आणि इथे वेज गँग आहे. वेज जेवण कसं आहे? चांगलं टाटा बाय बाय. आम्ही जातो. आपण जेव्हा आता नॉनव्हेज आपण तिकडे वाट बघतायत सगळे सगळे. ते मी घेतलं आहे राईस चिकन आणि कोशिंबीर आणि लिंबू आहे चिकनचा रस्ता. आणि इथे सगळे जेवायला बसले. काळू काय मला माहिती आहे पण बसायला जागा नाही बघा. चला या जेवायला. काय जेवण? कसं खूप छान आहे चिकनचा. मस्त आहे. जेवते मी आता. हे जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? अबे जेवण कसं आहे? जोरात बोला. खरं छान आहे. पैसा वसूल. जेवून आम्ही टेंटमध्ये आलेलो आहोत आणि आता लाईव्ह शो म्हणजे गाण्यांचा होणार आहे म्युझिकचा. तर आपण आता थंडी थोडीशी वाढली आहे. मग अशी नाचलो म्हणून काय वाटलं नाही. गरमच वाटत होतं. आता थंडी लागायला लागली. आजच्याला खूप धम्माल आली. खूप मजा केली आजच्या दिवसामध्ये आणि अजून मजा बाकी आहे. एवढं भारी वाटतं इथे. तुम्ही नक्की येऊ शकता. माइंड ना फ्रेश होतं इथे येऊन. म्हणजे खूप एन्जॉयमेंट आहे. गेममध्ये पण खूप मजा केली आम्ही. नाचलो खूप जास्त नाचलो. आणि जेवण पण एक नंबर आहे. एकदम आहे ना घरच्यासारखं जेवण आहे. एकदम प्रॉपर आपलं अलिबागमध्ये कसं एकदम असं स्पायसी जेवण भेटतं तसं आगरी जेवण आहे. खूप छान आहे. शेकोटी लावली आहे आणि इथे मूवी चालू आहे. रात्रभर रात्र गाजवायची आपल्याला. मूवी एन्जॉय करतो. शेकोटी बॉन फायर शेकोटी लावलेली आहे. चर्चा आहे. मूवी आहे तो एन्जॉय.